नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये द व्हॅल्यू ऑफ जी कशी फाइंड करायची आपण बघितलं आणि ते फाइंड केल्याच्या नंतर आपण फाइनल जे आंसर आलं जे का फॉर्म्युला आला स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर हा आपला फाइनल फॉर्म्युला आला मागच्या प्रीवियस लेक्चरला. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी चा फॉर्म्युला आला जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ये म्हणजे मास ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅनेट. फक्त अर्थच नव्हे, कोणत्याही प्लॅनेटवरची आपल्याला जर ग्रॅव्हिटी काढायची असेल तर त्यासाठी मास ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅनेट आणि आर म्हणजे काय त्याची रेडियस जी आहे. ओके, तर यामध्ये आपण बघणार आहे आजच्या जे काही लेक्चरमध्ये व्हॅरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. आता अर्थ कन्सिडर करू आपण, आपला प्लॅनेट कन्सिडर करू आपण असं अर्थवर नव्हे तर कोणत्याही प्लॅनेटवर कोणतं पण जे काय सेलेस्टियल बॉडी जर हे आपल्याला माहिती असेल तर आपण त्यावरची ग्रॅव्हिटी फाइंड करू शकतो. आज आपण अर्थच्या सरफेस वरती काय असते म्हणजे काय द व्हॅल्यू ऑफ जी अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. तर अर्थच्या सरफेस वरती काय जी ची व्हॅल्यू असणार हे आपल्याला फाइंड करायचे. तर यामध्ये बघा, जेव्हा आता आर आपल्याला माहिती आहे जे काय आर आहे सेंटर पासून सरफेस पर्यंत जे काय डिस्टन्स आहे रेडियस म्हणतो आपण त्याला. तर ऍक्च्युअली जे अर्थ आहे ही स्फेरिकल नाहीये. कशी नाहीये? स्फेरिकल नाहीये म्हणजे एक्झॅक्ट सर्कल सारखी नाहीये. तरी कसा शेप आहे? थोडा याचा एक शेप आहे, एक शेप म्हणजे थोडा अंडाकृती आकार आहे. म्हणजे एका साईडला ती थोडी बल्ज झालेली आहे. कशामुळे? ड्यू टू द अर्थ रोटेशन. जे काय रोटेशन होत ना अर्थ, तर त्या रोटेशन मुळे ती इक्वेटर साइडला काय झालेली थोडी बल्ज म्हणजे फुगीर झालेली आहे. आणि जो काय वरचा पार्ट दिसतोय त्याला आपण पोल म्हणतो, तिथे फ्लॅटर आहे. हे कशामुळे झालं? ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ अलॉंग इट्स ऍक्सिस. ऍक्सिसच्या भोवती फिरण्यामुळे ती इक्वेटरला बल्ज झाली आणि पोलला फ्लॅटर झाली. जर आपण यांची जी काय रेडियस, समजा ही जी काय रेडियस आहे, ही जी रेडियस आहे समजा इथे मी पी करतो म्हणजे पोलची जी रेडियस आहे आणि इकडे समजा इक्वेटर, जी इक्वेटरची रेडियस आहे यांच्यामधला जो डिफरन्स आहे पोल रेडियस मधला म्हणजे अर्थची रेडियस आणि पोलची जी काय रेडियस आहे पोलची रेडियस यांच्यामधला डिफरन्स जवळपास 22 किलोमीटर आहे. म्हणजे 22 किलोमीटरने इक्वेटर ही जी काय रेडियस आहे पोल पेक्षा जास्त आहे. त्यामुळे जी काय ग्रॅव्हिटी आहे ही जी काय सरफेस आहे हा पूर्ण जी पूर्ण हा समजा पोलचा सरफेस आणि हा अर्थ इक्वेटरचा सरफेस अर्थचा, तर यांच्यामध्ये जीच्या व्हॅल्यू मध्ये व्हॅरिएशन आपल्याला दिसून येते. ते बघा या इक्वेशन मध्ये आपल्याला दिसते जर व्हॅल्यू ऑफ आर डिक्रीजेस जर व्हॅल्यू ऑफ आर काय झाली इन्क्रीज झाली तर व्हॅल्यू ऑफ आर जर वाढली तर व्हॅल्यू ऑफ जी काय होणार आहे डिक्रीज होणार. हे लक्षात ठेवा, जर रेडियस जर वाढली तर जी ची व्हॅल्यू कमी होणार आणि रेडियस कमी झाली तर जी ची व्हॅल्यू वाढणार. तर इथे बघा, इथे रेडियस काय कमी आहे, इथे काय रेडियस कमी. बघा पोलवर जर रेडियस बघितली तर रेडियस कमी म्हणजे आर ची व्हॅल्यू काय कमी, आर ची व्हॅल्यू काय कमी असल्यामुळे जी ची व्हॅल्यू जी आहे जी ची व्हॅल्यू कुठे ऍट द पोल जी ची व्हॅल्यू काय असणार आहे मॅक्सिमम. काय असणार आहे? मॅक्सिमम असणार जी ची व्हॅल्यू ऍट द पोल. का कमी काय काय जास्त तिथं व्हॅल्यू जी ची? कारण तिथे रेडियस जे आहे सेंटर पासून त्या सरफेस पर्यंत पोलच्या, तर ही काय रेडियस कमी म्हणून जी ची व्हॅल्यू जास्त. इथे जी रेडियस आहे इक्वेटरची ड्यू टू द रोटेशन बल्ज असल्यामुळे रेडियस ही जास्त आहे कोणापेक्षा पोलपेक्षा. म्हणून इथे जी ची व्हॅल्यू काय असणार आहे मिनिमम. जी ची व्हॅल्यू काय असणार आहे मिनिमम. जी ची व्हॅल्यू मिनिमम तुम्हाला येऊ शकते. बघा जी ची व्हॅल्यू कुठे जास्त असेल किंवा कुठे कमी असेल हे कळलंय. कशामुळे? कारण की रेडियस जे आहे पोल पोलवरती कमी आहे, सेंटर पासून पोलचं जे अंतर आहे कमी आहे कम्पेअर टू कोणापेक्षा इक्वेटरच्या सरफेस पेक्षा. त्याच्यामुळे जी ची व्हॅल्यू ही जास्त आहे कशावरती पोलवरती आणि जी ची व्हॅल्यू कमी आहे कुठे इक्वेटरवरती. ओके, तर ही किती येते जी ची व्हॅल्यू जर आपण बघितली जी ची व्हॅल्यू जर आपण सरफेस पोलच्या सरफेसवर बघितली तर किती येते 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा
वैल्यू ऑफ जी ऑन पोल किती आहे, अलंबिक पोल किती आहे 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर, अँड द वैल्यू ऑफ जी कुठे अलोंग इक्वेटर, इक्वेटर वरती किती बघा, जी इज इक्वल टू 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर। म्हणजे जसं आपण पोल पासून जे काय लॅटिट्यूड, तुम्हाला माहिती आहे लॅटिट्यूड म्हणजे काय, जसं लॅटिट्यूड येत जाणार तशी जी व्हॅल्यू आहे इक्वेटर वरती आल्याच्या नंतर काय होणार आहे, कमी कमी होत चालणार आहे। हे झालं व्हेरिएशन ऑफ जी अलोंग द सरफेस ऑफ द अर्थ। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघू आपण, नेक्स्ट पॉइंट मध्ये ओके, तर चला मित्रांनो नेक्स्ट पॉइंट पाहूया आपण, चेंज विथ हाईट म्हणजे काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। तर हाईट नुसार कशी बदलते, काय बदलते का नाही बदलत हे आपल्याला बघायचं। जसं आपण सरफेसवर बघितलं की जी काय इक्वेटर वरती जी काय व्हॅल्यू आहे जी ची, इक्वेटर वरती व्हॅल्यू आपण बघितली काय 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि आपण जर पोल वर जर व्हॅल्यू बघितली तर ती किती आहे 9.83 आणि इथे बघा 9.77 आहे इक्वेटर वरती। आताच आपण बघितलंय की जी व्हॅल्यू आहे जी ची पोल वरती 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि इक्वेटर वरती ती कमी आहे कारण की रेडियस जास्त आहे म्हणून तिथं। आता लक्ष द्या, आता जसं जसं आपल्याला वरती जायचं आपल्याला माहिती आहे की अर्थची रेडियस असणार, अर्थची रेडियस किती आहे 6400 मीटर अप्रॉक्सिमेटली आपण कन्सिडर केली, तर एक ऍव्हरेज कन्सिडर केलं कशाचं पोलचं आणि इक्वेटरचं, तर आपण अजून करतो ती किती आहे, कन्सिडर करतो ती किती आहे 6400 मीटर एवढी आहे कशाची, अर्थची रेडियस, कारण की अर्थ स्फेरिकल नाही परंतु कन्सिडरेशन साठी आपण अप्रॉक्स कन्सिडर करतो किती 6400 मीटर आहे। तर बघा समजा ह्या हाईट पासून 10 किलोमीटर वरती त्यांनी सांगितलंय की जर एरोप्लेन जे आहे 10 किलोमीटर पर्यंत जर फ्लाय होत असेल, एरोप्लेन आहे तर अर्थच्या सरफेस पासून जर याची हाईट 10 किलोमीटर असेल, किती 10 किलोमीटर, म्हणजे आपण सांगू शकतो की जे काय डिस्टन्स आहे कशाचं एरोप्लेनचं फ्रॉम द सेंटर काय असणार आहे 6400 मीटर प्लस 10 किलोमीटर, म्हणजे टोटल आता यांचा एक फॉर्म्युला बनून जाईल। म्हणजे हा काय सरफेस पासून एच ह्या हाईट वरती, किती एच ह्या हाईट वरती, म्हणून आपल्याला ग्रॅव्हिटेशन जे काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे। आता बघितलं आपण जी इज इक्वल टू काय जी एम अपॉन आर स्क्वेअर, पण या इक्वेशन मध्ये काय ऍड व्हायला लागलं हाईट, म्हणून ह्या रेडियस मध्ये काय ऍड होणार आहे एच, म्हणजे फायनल जर आपण टोटल जर याचं जे काय डिस्टन्स बघितलं तर काय असणार आहे आर प्लस एच, काय असणार आहे आर प्लस एच, म्हणजे आपला हा फॉर्म्युला कसा टर्न होणार बघा, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर प्लस एच, आर प्लस एच त्याचा स्क्वेअर, म्हणजे जसं हे डिनोमिनेटरची व्हॅल्यू वाढणार आपल्याला माहिती आहे ना, समजा 5/2 असेल तर याचा आन्सर काय येणार आहे 2.5 बरोबर, पण आपण काय करतोय डिनोमिनेटरची व्हॅल्यू वाढवतोय, जे छेद आहे त्याची व्हॅल्यू आपण काय करतो वाढवतोय, बघा 5/4 जर आपण काय केलं 4 केलं तर काय येणार आपला आन्सर 1.25 बरोबर। मग याच ठिकाणी आपलं काय हाईट वाढायला लागली, म्हणजे रेडियस म्हणजे ही टर्न्स वाढायला लागली, म्हणजे निश्चितच जसं जसं आपण वरती जाणार, जसं जसं आपण वरती जाणार ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही काय होणार आहे कमी कमी होत जाणार आहे। ओके हा फॉर्म्युला समजला असं आता लक्ष द्या, जो काय अर्थवरती आपल्याला सिंपल इक्वेशन युज करू शकतो कारण सरफेस वरती तीच व्हॅल्यू देणार, बघा मी फॉर्म्युले जो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पहिला फॉर्म्युला बघा जी काय जी एम अपॉन आर स्क्वेअर, ओके ही जी व्हॅल्यू आहे ही ग्रेटर असणार, समजा आपण माउंट एव्हरेस्ट बघितलं आपल्याला माहिती माउंट एव्हरेस्टची जी हाईट आहे किती आहे 8800 मीटर किंवा 8.8 किलोमीटर बरोबर, तर बघा इथे काय करावं लागणार आहे आपल्याला ती हाईट ऍड करावं लागणार आहे, म्हणजे जी काय ग्रॅव्हिटी असणार ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी निश्चितच काय असणार आहे कमी असणार आहे कशापेक्षा सरफेस पेक्षा, म्हणजे फॉर्म्युला काय होणार जी एम अपॉन आर प्लस एच बरोबर आर प्लस एच, लक्षात येते का, जर आपण याला जर इक्वेशन मध्ये जर आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू पुटअप करून जर ठेवलं तर काय दिसून येईल बघा आपल्याला जी एम आणि अर्थवरची किती रेडियस किती आहे 6400 त्याचा स्क्वेअर, ही कशावरती अर्थवरती कशावरती अर्थ, ओके ही जी ग्रॅव्हिटी असणार आहे ही ग्रेटर असणार आहे कोणापेक्षा
जी एम अपॉन आर आर किती आहे 6400 प्लस त्याच्यामध्ये 8.8 ऍड करा म्हणजे काय होईल माउंट एव्हरेस्ट वरची आपल्याला काय व्हॅल्यू भेटून जाईल म्हणजे काय होणार 6400 408.8 त्याचा स्क्वेअर ओके जर आपण दुसरे एक बघितलं जो काय मॅग्नेट जो बलून आहे मॅक्सिमम हाईट त्याने किती रिच केलेली बघा त्याची जसं जसं वर जाणार तशी तशी ग्रॅव्हिटी कमी होणार बघा ती कमी असणार अजून ती किती रिच झालेला मॅक्सिमम आता समजा मॅग्नेट जो बलून आहे अर्थच्या सरफेस पासून तो मॅक्सिमम किती हाईट पर्यंत गेलेला मॅग्नेट बलून मॅग्नेट बलून जो आहे जे पाठवलेला आपण बघितलं असेल मॅग्नेट बलून जो आहे तर किती हाईट वर गेलेला आहे तो मॅक्सिमम 36.6 किलोमीटर हाईट वर गेलेला आहे म्हणजे निश्चितच त्या ठिकाणची ग्रॅव्हिटी पण काय असणार आहे थोडा त्यामध्ये बदल असणार आहे जसे की बघा किती आहे इकडे जी एम अपॉन त्याच्यामध्ये ऍड करायचं किती 36.6 किलोमीटर म्हणजे काय होणार 6436.6 त्याचा स्क्वेअर म्हणजे निश्चितच येणारी व्हॅल्यू काय असणार आहे कमी असणार आहे कोणापेक्षा प्रिव्हियस व्हॅल्यू माउंट एव्हरेस्ट पेक्षा त्या बलून वरती असणार जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे कमी असणार आहे त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं याच्यापेक्षा अजून जे आपले वेदर सॅटेलाइट्स आहेत आता याच्यापेक्षा थोडं उंचीवर काय वेदर सॅटेलाइट्स असतात ओके तर इथे वेदर सॅटेलाइट्स लिहितो मी जे आपले हवामान दर्शवणार जे काय सॅटेलाइट्स आहे ते मॅक्सिमम त्यांची जी हाईट आहे तर हे 400 किलोमीटरच्या आसपास काय होतात रिव्हॉल्व ऑर्बिटिंग करतात अराउंड द अर्थ किती 400 किलोमीटर तर त्यांच्यावरती जे काय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते ते आपल्याला बघायचं तर त्यामध्ये आपल्याला फॉर्म्युलामध्ये काय करणार आपण जी एम अपॉन किती त्यामध्ये ऍड करणार आपण 400 म्हणजे अगोदर 6400 प्लस 400 किती झालं 6800 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे निश्चितच त्या ठिकाणची जी ग्रॅव्हिटी असणार आहे ती ग्रॅव्हिटी काय असणार आहे कमी असणार आहे प्रिव्हियस पेक्षा लक्ष देते त्यानंतर नेक्स्ट जे आहे जे कम्युनिकेशन जे सॅटेलाइट्स आहे तर हे नियर अबाउट 36,000 किलोमीटर पर्यंत रीच झालेले किती 36,000 किलोमीटर आणि त्या ठिकाणची जी काय ग्रॅव्हिटी असणार आहे तर ती ग्रॅव्हिटी बघा इथून दूर असं तर आपण एक अप्रॉक्स कन्सिडर करूया इथे जे काय सॅटेलाइट्स आहेत तर हे आपले कम्युनिकेशन सॅटेलाइट कोणते कम्युनिकेशन सॅटेलाइट हे कोणते वेदर सॅटेलाइट हा काय बलून आहे काय बलून ओके इथे काय एरोप्लेन 10 किलोमीटर सगळं चेंजेस असणार म्हणजे हाईट जशी वाढणार तसं तसं त्यांच्यामध्ये चेंजेस होणार समजा हे किती 36,000 ओके किलोमीटर पर्यंत हे त्याच्या वरती हे ऑर्बिटिंग करत असतात त्या अर्थच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतात म्हणजे इक्वेशन आपल्याला 6400 अधिक प्लस 3600 जर ऍड केलं आपण तर बघा काय होतंय ते इक्वेशन काय होणार दोन्हीचं जर ऍडिशन केलं आपण नियर अबाउट सरफेस पासून सरफेस पासून सांगतोय तर 6400 प्लस 36,000 ओके किती 36,000 हे किती आहे 36,000 तर ते ऑर्बिटिंग करणारे सॅटेलाइटची हाईट किती आहे 36,000 एवढी आहे तर ऍड केलं काय झालं त्यांचा 42,400 बरोबर बघा तर इथे जी एम अपॉन काय येणार 42,400 त्याचा स्क्वेअर म्हणजे निश्चितच हाईट वाढली म्हणजे जी वर त्याचा परिणाम होणार जी अजून कमी होणार जर डिनॉमिनेटर जरी वाढला तर निश्चित येणारी व्हॅल्यू काय असणार आहे कमी असणार आहे यावरून आपल्याला असं कन्क्लुजन काढता येते जसं आपण सरफेस पासून वरती 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 जाणार तशी जीची व्हॅल्यू कमी 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 होत जाणार लक्ष देते आता बघा यावरती जर आपण अर्थवर बघितलं अर्थवर जीची व्हॅल्यू किती आहे 9.8 आपण कन्सिडर करतो अर्थवरती जीची व्हॅल्यू किती आहे 9.8 आता जर पाहिलं 8.8 ही निग्लिजिबल व्हॅल्यू आहे 6400 आणि 6400 8.8 हे जवळपास सारखीच आहे म्हणजे इथे पण जी काय व्हॅल्यू असणार आहे जीची ही किती असणार आहे 9.8 असणार आहे किती असणार आहे 9.8 त्यानंतर मॅनमेड बलून जो काय त्यांनी रिलीज केलाय तर तो किती रिच झालाय 36.6 तिथे थोडं ग्रॅव्हिटी कमी होती ती किती होते 9.7 मीटर पर सेकंड किती 9.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर ओके त्यानंतर नेक्स्ट बघा जे आपले वेदर सॅटेलाइट्स आहेत
हे कुठे रीच झालेले, हे कुठे रीच झालेले, 400 किलोमीटर अर्थच्या अराउंड जे काय अर्थ ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतात त्या ठिकाणी जी काय ग्रॅव्हिटी आहे ही काय होणार आहे, अजून कमी होणार आहे. इथे 9.7 तर इथे किती येणार, 8.7 मीटर पर सेकंड. तिथे काय असणार, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अजून कमी झाली. इथे 9.7 होता, इथे 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर झालं. त्यानंतर अजून आपण बघितलं की सेंट्रल पासून जे काय 36,000 डिस्टन्स जे आहे सरफेस पासून कम्युनिकेशन सॅटेलाइट जे ऑर्बिटिंग करतात अराउंड द अर्थ किंवा अर्थच्या ऑर्बिटमध्ये, तर त्यांचं डिस्टन्स जे असते जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर ते जवळपास त्या ठिकाणची अर्थची ग्रॅव्हिटी 0.227 मीटर पर सेकंड. म्हणजे जसं जसं आपण वरती जाणार तशी तशी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे, कमी कमी. अजून एक इक्वेशन जर बघितलं, हे लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे. आता जर आपण एकदम इन्फिनाइट डिस्टन्स वर गेलो, इन्फिनाइट डिस्टन्स इन्फिनिटी वरती गेलो तर त्या ठिकाणी जी व्हॅल्यू काय असणार ते बघू आपण. म्हणजे इक्वेशन काय, जीएम अपॉन इन्फिनिटी इन्फिनाइट डिस्टन्स. तर त्या ठिकाणी म्हणजे इन्फिनाइट डिस्टन्स वर गेलो तर तिथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो व्हॉट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट इन्फिनाइट डिस्टन्स, तर काय असणार, 0 असणार. लक्षात आलंय? ओके, तर नेक्स्ट बघू आपण. तर तिसरा पॉइंट, चेंज विथ डेप्थ. जसं आता आपण बघितलं सरफेस अलाउंड सरफेस काय असते, हाईट वरती काय होते. मागचं एक करेक्शन करून घ्या, जे काय कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे हे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये 35,700 दिलेलं आहे आणि ती जी काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येणार आहे 35,700 ला, तर ती असणार आहे 0.225. तेवढं एक करेक्शन करून घ्या. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट पॉइंट बघतोय, चेंज विथ डेप्थ. म्हणजे जसं आपण आता सरफेसच्या वरती गेलो, आपण अलाउंड द सरफेस बघितलं आणि आता आपण काय करणार आहे, डेप्थ मध्ये जाणार आहे. तर जे काय मॅनमेड बोरवेल्स आहे आपण बघतो ना, जे बोरवेल्स असतात तर मॅक्सिमम ते 12 किलोमीटर पर्यंत गेलेले आहेत. मॅक्सिमम जे आतापर्यंतचे डेप्थ आहे हे फक्त 12 किलोमीटर पर्यंत आतमध्ये सरफेस मध्ये एंट्रन्स झालेले आहे, डेप्थ पर्यंत गेलेले. त्याच्या पुढे नाही, आपल्याला माहिती आहे टोटल रेडियस तर 6,400 किलोमीटर आहे. आतापर्यंत काही त्या सेंटर पर्यंत गेलेले नाही. मॅक्सिमम जे मॅनमेड जे बोरवेल्स आहे हे 12 किलोमीटर पर्यंत गेलेले आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बर, आता जर ऑब्जेक्ट किंवा आपण इथे काहीतरी बोरवेल्स ने असं काहीतरी एंटर स्टार्ट केले, म्हणजे काही सरफेस पासून समजा एक डी डिस्टन्स वर काहीतरी डेप्थ वरती गेले. ओके, आपल्याला टोटल रेडियस तर माहिती आहे किती रे, अप्रॉक्स आपण कन्सिडर केलेली 6,400 किलोमीटर. ही काय आहे तर, ही काय आहे तर रेडियस आहे कशाची, अर्थची आपण कन्सिडर केलेली. म्हणजे जसं जसं आपण डेप्थ वर जाणार म्हणजे टोटल जे रेडियस असणार आहे त्याच्यामधून समजा आर कन्सिडर केला आपण तर रिमेनिंग समजा ऑब्जेक्ट इथे प्लेस केलाय, ऑब्जेक्ट इथे डेप्थ पर्यंत गेलाय, म्हणजे आता सेंटर पासून त्या ऑब्जेक्टचा अंतर किती राहणार आहे, आर मायनस डी. बरोबर, आर मायनस डी म्हणजे आपण सेंटरला बघा तुमच्या समोर इथे कॅबेज दिसते, कॅबेज मध्ये तुम्हाला काय दिसते, एक कव्हर पत्ता उभी बघितली ना सिमिलर तो दिसतोय तुम्हाला. हा, तर यामध्ये आपण एक एक वरचं कव्हर काढत गेलो, त्याचं वरचं जे काय लेअर आहे तो लेअर काढत गेलो, लेअर काढत गेलो, लेअर काढत गेलो. तर सेंटर पर्यंत जाऊस तर आपल्याकडे मास किती शिल्लक राहणार आहे, काहीच नाही. ओके, म्हणजे त्याचे रेडियस आणि त्याचं जे मास आहे हे काय होत जाणार आहे ते पण व्हॅरी होणार आहे. बघा पत्ता कोबीवरून लक्षात ठेवा, जसं एंटर होणार वरचा लेअर काढणार, वरचा लेअर काढणार म्हणजे काय, आपण एवढा लेअर काढणार कन्सिडर करणार असं लेअर, असं करत करत आपण जेव्हा डेप्थ मध्ये जाणार तर आपल्याला काय वाटतं, रेडियस कमी व्हायला लागेल. आपल्या फॉर्म्युल्यानुसार जर बघितलं आपण काय, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर, या फॉर्म्युल्यावर आपल्याला वाटतं रेडियस कमी झाली म्हणजे जी वाढणार. म्हणजे जर आपण जसं आपण सेंटर पर्यंत जाणार इन्फिनाइट होणार तर हे इथं ऍप्लिकेबल नाही. तर या ठिकाणी मास आणि रेडियस हे दोन्ही पण चेंज होते, दोन्ही पण व्हॅरी होते, दोन्ही पण व्हॅरी होते. म्हणजे इथे लक्षात ठेवायचंय जसं जसं आपण डेप्थ मध्ये जाणार तसं तसं जी ची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. इथे लक्षात ठेवा, आता याचं जे काय मोठं डेरिवेशन आपल्याला दिलेलं नाही परंतु इथे हे समजून घ्या, मास आणि रेडियस हे दोन्ही पण व्हॅरी होते म्हणून सरफेस पासून डेप्थ पर्यंत जाताना ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. आणि एक्झॅक्ट जेव्हा तो ऑब्जेक्ट आपण सेंटर पर्यंत रीच होणार, जेव्हा तो ऑब्जेक्ट सेंटर पर्यंत रीच होणार तेव्हा, जेव्हा तो ऑब्जेक्ट सेंटर पर्यंत रीच होणार तर याचं वेगळं डिरेक्शन, परंतु इथे तुम्ही समजून घेण्यासाठी लक्षात ठेवा, जी मास काय होणार, मास आपल्याला माहिती युनिवर्स मध्ये कुठे जरी गेलं
तर ते बदलत नाही. परंतु आपल्याला असे इमेजिन करावं लागणार जेव्हा सेंटर पर्यंत पत्ता बघू सारखं सगळे लेयर काढले 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 सेंटर पर्यंत जाऊस तर आपल्याकडे काहीच रिमेनिंग राहणार नाही. लक्षात येते का? मास आणि रेडियस त्या जवळपास काय तिथं झिरो होणार. म्हणून सेंटरला जी काय व्हॅल्यू असणार आहे त्याची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे? झिरो असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. कन्फ्यूज झालं तर विचारू शकता तुम्ही. ओके, थँक्यू. लक्षात आहे मित्रांनो, आपल्याला नेहमी हमकास विचारला जाणारा क्वेश्चन डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. ऍक्च्युली बघा, आपण जे काही मेजरमेंट करतो नॉर्मली आपण जे वेट आहे त्याचं पण युनिट काय म्हणतो? किलोग्रॅम. परंतु यावरून क्लिअर होईल वेट म्हणजे काय, मास म्हणजे काय. तर वेट मास म्हणजे बघा, मास इज अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे. म्हणजे समजा एखादा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट घेतला त्याच्यामध्ये एटम्स किती आहेत ते सगळं जे आहे त्याला एकत्रितपणे आपण मास म्हणतो. मास इज अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे, किती कंटेन आहे त्यामध्ये मॅटर, त्याला म्हणायचं मास. आणि वेट म्हणजे काय? ज्या फोर्सने अर्थ त्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते त्याला म्हणायचं वेट. बघा, द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट टू द ऑब्जेक्ट. ज्या फोर्सने जर एखाद्या ऑब्जेक्ट, समजा हा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला कोण अट्रॅक्ट करणार आहे? फोर्स. म्हणजे हे काय झालं? वेट. ज्या फोर्सने अर्थ ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते त्याला काय म्हणायचं? वेट म्हणायचं. बघा, इट्स व्हॅल्यू रिमेन्स सेम एव्हरीवेअर. मास बघा, समजा मी अर्थवर आहे, अर्थवर माझं जेवढं मास आहे म्हणजे मी जेवढा आहे जसा दिसतोय तसाच मी दुसऱ्या प्लॅनेटवरती किंवा आपल्या जवळची सेलेस्टियल बॉडी काय मून वरती गेल्याच्या नंतर जेवढे माझे साईज, जेवढा माझं जे काय स्ट्रक्चर आहे जसा तसं राहणार. ओके, मास हे बदलणार नाही. जसा मी आहे तसंच मून वर गेल्यावर पण माझं जशा तसं मास राहणार. परंतु हे जी काय व्हॅल्यू आहे कशाची, वेट हा प्लेस टू प्लेस बदलतं. कारण की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी काय मून वर आहे ती वेगळी, आपल्याला माहिती अर्थ पेक्षा 1/6 आहे. म्हणजे अर्थ पेक्षा 6 पटीने कमी आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कुठे? मून वरती. म्हणजे मून वर जा नाही तर दुसरे कोणत्या, मार्स वर जा, ज्युपिटर वर जा, कुठे पण जा, तर हे काय होणार आहे? वेट. म्हणजे तो प्लॅनेट त्या ऑब्जेक्टला ओढण्याची जी काय फोर्स असणार आहे हा काय असणार आहे? वेगवेगळा. म्हणजे वेट हे जागोजागी काय होणार आहे? बदलणार आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट, एसआय युनिट. मास, मासचं एसआय युनिट काय? मासचं एसआय युनिट आहे किलोग्रॅम. मासचं एसआय युनिट किलोग्रॅम. क्लिअर? आणि इथे एसआय युनिट कशाचं? वेटचं. ते काय? न्यूटन. लक्षात ठेवा, न्यूटनचं. मग त्याचं जर आपल्याला वेट एखाद्या बॉडीचं काढायचं असेल आणि त्याचं जर मास माहित असेल तर आपल्याला माहिती जी जी ची व्हॅल्यू जर आपण सर्फेसवर काढत असेल तर आपल्याला माहिती 9.8 ने त्याला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मग आपल्याला तेव्हा काय भेटणार आहे? वेट भेटणार आहे. म्हणजे फॉर्म्युला W=mg. आणि जी म्हणजे काय? जी म्हणजे gm आपण आर स्क्वेअर. आताच आपण फाइंड केलंय आणि अर्थवरती जी ची व्हॅल्यू किती आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात येत आहे? ओके, लास्ट पॉईंट. आता हे जी काय स्केल आहे, मास जे आहे सगळ्या ऑब्जेक्टचं सारखं आहे का? सगळ्यांचं डायरेक्शन सारखी का ग्रोथ होण्याची? काही अॅनिमल्स हॉरिझॉन्टल ग्रोथ होतात, काहींची व्हर्टिकल ग्रोथ होती. म्हणजे डायरेक्शन फिक्स नाहीये. जे मास ते जे मॅटर प्रेझेंट आहे त्या ऑब्जेक्ट मधलं डायरेक्शन आहे का त्यांना? नाही. डायरेक्शन वेज क्वांटिटीलाच आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी. म्हणजे डायरेक्शन वेज. आणि इथे काय, या ऑब्जेक्टला मी कुठून कसं पण सोडलं तरी जे डायरेक्शन फिक्स आहे दॅट डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. आता जरी सोडलं तरी डायरेक्शन फिक्स आहे दॅट डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. म्हणजे मॅग्नेट्यूड विथ डायरेक्शन असेल तर त्याला आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटी. काय म्हणतो त्यांना? वेक्टर क्वांटिटी. अजून बघा, आता जे मास आहे आपण बघितलं असेल मार्केटमध्ये तराजू पाहिला असेल, बीम बॅलन्स म्हणतो त्याला. काय म्हणतो आपण? बीम बॅलन्स. एक मेटलिक ब्लॉक असतो त्याच्याशी कम्पेअर करून मास जे आपण परचेस केलो करतो कम्पेअर करून ते झालं मास. इथे ग्रॅव्हिटीचं काही इफेक्ट नाही. एक पर्टिक्युलर ब्लॉक आहे त्याच्यामधलं जे मॅटर आहे त्या मॅटर एवढं दुसरं मॅटर आपण घेतो तर ते जे मोजतो आपण मास कशाने मोजतो? बीम बॅलन्स तराजू म्हणतो आपण त्याला. आणि दुसरं वेट. लहानपणी बघा त्या अंगणवाडीमध्ये किंवा तुम्ही बघितलं असेल स्प्रिंग असते. तुम्हाला इथे डायग्राम मध्ये मी तुम्हाला पिक्चर्स पण दाखवतो त्याची. जी स्प्रिंग आहे आणि ती स्प्रिंग काय काहीतरी आपण त्याला वेट लावतो ती अशी सर्फेस कडे स्ट्रेच केली जाते. तर जे काय वेट आहे हे कशाने मेजर केलं जातं? स्प्रिंग बॅलन्सने. कशाने? स्प्रिंग बॅलन्सने. ओके, थँक्यू. थांबूया.